उद्या संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या ठिकाणी आता महाविकास आघाडीचे नेते पाहणी करतायत। अंबादास दानवे, सुभाष देसाई आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। उद्याच्या सभेची जोरदार तयारी सध्या संभाजीनगर मध्ये सुरू आहे। महाविकास आघाडीचे सर्वच नेते या ठिकाणी पाहणी करतायत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। मुकुल, अमोल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि त्याचबरोबर माजी मंत्री सुभाष देसाई आता ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या सभास्थळी दाखल झालेले आहेत। इथे खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत। साधारणतः 1,00,000 लोक इथे उपस्थित राहतील अशा स्वरूपाचा दावा आयोजकांच्या माध्यमातून केला जात आहे। आपण बघितलं मागील दोन माध्यमातून केला जात आहे आपण बघितलं मागील दोन आठवड्यामध्ये एक कोकणामध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली, नाशिकच्या मालेगावमध्ये सभा झाली। ही फक्त ठाकरे गटाची सभा होती, मात्र ह्या सभेचं वैशिष्ट्य आहे, ह्या सभेचं महत्व असं आहे की महाविकास आघाडीचे तीनही पक्षाचे प्रमुख नेते या सभेमध्ये येणार आहेत आणि उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। वज्रबूट महाविकास आघाडीची विराट जाहीर सभा अशा स्वरूपाने या सभेकडे बघितलं जात आहे। त्यामुळे उद्याच्या सभेमधनं काय काय नेमके इशारे भाजप आणि शिंदे सरकारला, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एकजूट टिकवण्यासाठी देखील ही सभा अत्यंत महत्वाची आहे। आणि ज्या पद्धतीने काही गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर मधलं वातावरण हे तणावग्रस्त आहे या पार्श्वभूमीवर ही सभा होते, त्यामुळे निश्चितच या सभेकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागलेल्या आहेत। मुकुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। उद्या सभा होणार माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्याच्या सभेसाठी संभाजीनगरला उद्या पोहोचतील। सभेची सगळी तयारी, जय्यत तयारी, मराठवाड्यातून जनता येते आहे, आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात जनता येईल आणि त्या मराठवाड्यातली एक प्रचंड मोठी सभा उद्या होणार। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।